चार महिन्यात आठवा मोर्चा आहे। ठाण्याच्या सगळ्या कानाकोपऱ्यामधला अशा प्रकारचे आक्रोश मोर्चे पाहण्यासाठी हंडा मोर्चे भारतीय जनता पार्टी सातत्याने काढते आहे। पुढच्या काळामध्ये जर यांना जाग आली नाही तर पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी रास्ता रोको करेल आणि सगळा चक्का जाम करून टाकेल। या शहरामध्ये एका बाजूला बांधकामं वाढत आहेत, बांधकामाला द्यायला यांना पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला गरीब माणसाला सामान्य नागरिकाला पैसे मोजून पाणी घ्यायला लागतं। आमचंच पाणी टँकर लॉबीच्या तर्फे टँकर माफियातर्फे आम्हालाच पैसे देऊन घ्यायला लागतं आणि ही खरी संतापजनक बाब आहे। याला सत्ताधारी शिवसेना ही जबाबदार आहे आणि सर्वात जास्त जबाबदार कोण असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार आहेत। वागळे इस्टेटला तुम्ही त्या ठिकाणी पाणी देता, मुंबई महापालिकेकडनं तुम्ही फक्त वागळे इस्टेटचे पालकमंत्री आहात का? तुम्ही या जिल्ह्याचे जर पालकमंत्री असाल तर या संबंध शहराची काळजी घ्यायला पाहिजे। परंतु गेल्या 25 वर्षात यांनी काही केलं नाही तर ते आता कुठे करणार आहेत? घोडबंदरला 10 MLD पाण्याचं केवळ आश्वासन मिळत गेलं पण पाणी आलं नाही। धरणाचा आता देणारेसुद्धा विसरून गेले कारण आता मतांच्या करता धरणाचं आश्वासन देऊन काय उपयोग होणार नाही हे त्यांना माहिती पडलेलं आहे। पण पुढच्या काळामध्ये ह्या पाण्याचं नियोजन जे आहे, धरण बांधा नका बांधू दुसरे निरनिराळे उपाययोजना आहेत, त्या उपाययोजनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था जर झाली नाही तर संबंध ठाणा जे आहे ते या महापालिकेला घेराव घालेल, रास्ता रोको करेल आणि हे आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र करेल।